नमस्कार, वैडी बाबा के बोल या यूट्यूब चैनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि नेमका आजचा व्हिडिओचा टॉपिक काय आहे तर तो आज आपण बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या लोकांसाठी आहे आणि लगभग अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे 10th आणि 12th मध्ये आहे किंवा जे 6वी नंतर कोणत्याही क्लासमध्ये असतील। आणि जर तुम्हाला पत्रकार बनायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। तर बघा काय करायचं की खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांना हा प्रश्न पडला की नेमकं पत्रकारीला सुरुवात म्हणजे पत्रकार बनायला सुरुवात कशापासून करायची, पण नेमकी पत्रकार बनण्याची तयारी केव्हापासून सुरू करायची व नेमकं काय करायला पाहिजे, जर जर्नलिझममध्ये यायच्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची संपूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे। तर बघा, जर तुम्ही क्लास 10th किंवा 12th मध्ये आहात किंवा 6वी नंतर म्हणजे 6वीच्या पहिले तर माहितीच नसतं की नेमकं काय असतं जर्नलिझम, पण त्याच्यानंतर आपल्याला माहिती घ्यायची असते की नेमकं काय असतं जर्नलिझम व त्याच्यानंतर तुम्हाला पण वाटतंय की मला पण बनायला पाहिजे पत्रकार म्हणजे रिपोर्टर किंवा अँकर काही पण या फील्डच्या रिलेटेड, तर तुम्हाला तयारी कशी करायला हवी व तुम्ही याची तयारी कशी करायची, या फील्डमध्ये एंट्री कशी करायची आहे, तर ते मी आज सांगते। आता सगळ्यात पहिले बघा, जर तुम्ही 10वी किंवा 12वीमध्ये आहात तर तुम्हाला पहिले तुमचे शिक्षण पूर्ण करावं लागणार आहे। तर मित्रांनो, 10वीनंतर तुम्ही जर्नलिझमची तयारी अजिबात सुरू नाही करू शकत। जर्नलिझमचा अभ्यास तुम्ही तुमची डिग्री म्हणजे तुमची 12वी कम्प्लीट झाल्यानंतरच करू शकतात, त्यानंतर तुम्ही कोणतीही डिग्री करू शकतात जर्नलिझमची, जसं की मास कम्युनिकेशन VGMC करू शकतात, बॅचलर इन मास मीडिया करू शकतात, पत्रकारच्या रिलेटेड खूप साऱ्या कोर्सेस असतात जे तुम्ही घेऊ शकतात। तर हे सगळं तुम्हाला तेव्हाच करता येईल जेव्हा तुमची 12th कम्प्लीट कराल। आणि त्याच्याचबरोबर त्याच्यात काही पर्सेंटेज क्रायटेरिया पण असतो। असं नसतं की जर तुम्हाला 12वीला 40 मार्क असेल, पास झालेला आहात आणि तुमचं ॲडमिशन प्रत्येक युनिव्हर्सिटी प्रत्येक कॉलेजमध्ये होऊ शकेल, तर हे अजिबात नाही। तर प्रत्येक कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूटचा वेगवेगळा क्रायटेरिया असतो, पण कमीत कमी 12th पास असणं खूप गरजेचं आहे। तर बघा, आता एक गोष्ट तर क्लिअर झाली आहे की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत 12वीची परीक्षा म्हणजे 12वी ही पूर्ण करावीच लागणार आहे। आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट, खूप सारे लोक असं विचारतात की ते आर्ट्स साईडला आहे, कॉमर्स साईडला आहे किंवा सायन्स साईडला आहे, तर ते आर्ट्स साईडला आहे त्याचा काही फायदा होऊ शकतो का किंवा कॉमर्स साईडला असल्याचा काही फायदा होऊ शकतो का किंवा सायन्स साईडला, तर हा खूप कॉमन प्रश्न आहे की हा कायम विचारला जातो। तर मी तुम्हाला माहिती करून देते की असं काहीच नसतं, पण काही विद्यार्थ्यांना विचारतात जास्त करून 10वी 12वी, कारण स्ट्रीम निवडायची असते, त्यांना अँकर व्हायचं असतं, मग काय करावं। तर बघा, हे मॅटर नाही करत की तुम्ही कोणत्या साईडला आहात, म्हणजे बेसिकली तुमचं 12th कम्प्लीट करणं गरजेचं आहे या साईडसाठी। काहीच मॅटर करत नाही की तुम्ही कोणत्या कॅटेरियामध्ये आहात, की तुम्ही नेमकं कोणत्या आर्टमध्ये आहात, सायन्समध्ये आहात की कॉमर्समध्ये आहात, हे काहीच मॅटर करत नाही। तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती पुढील पार्टमध्ये मी संपूर्णपणे देणार आहे। असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका।